बऱ्याचदा पेशंट हा कोविड पॉझिटिव्ह असतो आणि तो ग्रामीण भागामध्ये जनरल प्रॅक्टिशनरकडे जातो आणि त्याला जुजबी ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे आम्ही सक्त सूचना या आधी दिलेल्या आहेत की त्यांनी ताबडतोब त्यांची RT-PCR टेस्ट या ठिकाणी करावी. आणि मग थोडा डेथ ऑडिटमध्ये अशा कुठल्या डॉक्टरकडे पेशंट गेला होता आणि त्याला RT-PCR त्यांनी करायला सांगितलं होतं का नव्हतं याचा आपण ॲनालिसिस त्या ठिकाणी करणार आहोत. आणि प्रत्येक तहसीलदारला त्या त्या डॉक्टरना त्या पद्धतीचं एक पत्र किंवा नोटीस दिली जाईल की अशा पद्धतीची निष्काळजीपणा कुठे होता कामा नये. आणि पेशंट साधारणपणे सिम्प्टम्स आपल्याला माहीत आहेत तसा दिसला तर ताबडतोब RT-PCR करा. कारण की आज आमच्याकडं जे काही मृत्यूमध्ये माहिती समोर येते आहे ती 48 तास 72 तास 24 तासामध्ये मृत्यूची संख्या दुर्दैवानं जास्त. याचा अर्थ 8 दिवस ते तो पेशंटनं कुठंतरी खाजगी ट्रीटमेंट घेतली आणि अंगावर काढलेलं असं साधारणपणे त्या ठिकाणी दिसते. त्याचबरोबर खाजगी दवाखान्यामध्ये पेशंट हा 8 दिवस ट्रीटमेंटला असतो आणि शेवटच्या 24 तासामध्ये त्याला सरकारी दवाखान्यात पाठवलं जातं. हे देखील आम्ही खाजगी दवाखान्यावाल्यांना सांगणार आहे की दुर्दैवानं त्याचा मृत्यू त्या ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला होतो असं चित्र दाखवलं जातं. आणि म्हणून ट्रीटमेंट जी काय ती त्याच खाजगी दवाखान्यात व्यवस्थित त्यांना मिळावी या पद्धतीच्याही सूचना आपण देणार. त्यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांचं माहिती गोळा करायच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि जवळजवळ 45 मुलं किंवा मुली हे असे मिळत आहेत आम्हाला की ज्यांच्या एकच पालक कोणतरी आई किंवा वडील त्यांचे त्या ठिकाणी हयात आहेत आणि एक मुलगा किंवा मुलगी अशी आहे की ज्यांचे दोन्ही पालक दुर्दैवानं या कोविडमध्ये मृत्यूला सामोरा गेलेले आहेत. आणि म्हणून आम्ही या सगळ्यांची माहिती एकत्रित गोळा करतो आहे आणि या मुलामुलींना कशा पद्धतीनं मदत करता येईल वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पुढच्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी असेल त्यांना शैक्षणिक सुविधा देणे असेल ते आत्ता काय शिक्षण घेत आहेत कुठपर्यंत त्यांचं शिक्षण आहे कशा पद्धतीनं त्यांना आपल्याला मदत करता येईल हे आमच्याकडे साधारणपणे 4-5 दिवसामध्ये त्याचा डाटा मिळेल आणि गरज पडली तर आम्ही त्यांना दत्तक घ्यावं लागत असेल तर त्यांना दत्तकही घेऊ. परंतु त्या मुलामुलींचं आई वडील नसल्यामुळं कुठेही शिक्षणामध्ये ते मागं पडता कामा नये त्यांना शिक्षणापासून वंचित राहता कामा नये याची दक्षता कोल्हापूर म्हणून आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी घेणार. देखील आपल्या वाढलेल्या आहेत त्यामुळं रुग्णसंख्या वाढणं हे तपासण्या वाढल्यामुळं रुग्णसंख्या वाढ त्या ठिकाणी दिसते. परंतु पॉझिटिव्हिटी रेट जो काय आमचा जास्त होता तो आता 21% साधारणपणे पॉझिटिव्हिटी रेट त्या ठिकाणी आलेली आणि मला वाटतं तपासण्या आपण जास्तीत जास्त प्रमाणात केल्या त्याला हरकत कुणाची असायचं कारण नाही. माणूस पॉझिटिव्ह असेल तो रस्त्यावर फिरत राहिला तर जास्त संसर्ग वाढू शकतो. त्याच्यापेक्षा टेस्ट करून त्याला आयसोलेट करणं त्याच्यावर उपचार करणं याला प्राथमिकता आमची निश्चितपणे असणार.